गुड मॉर्निंग, कसं काय मुंबईकर? मी तुमचा मित्र प्रसाद नांदावडेकर. मी आता चाललो आहे राईड साठी. आता आम्ही निघालो आहे. आता पहिला बाईकची तयारी करू, नंतर आम्ही निघू बॅग पॅक पूर्ण करून, आणि नंतर मग बहिणीला घेऊन तिथून निघायचं आहे. तुम्हाला दोन चिष्ट मारावर असतील, पुढे भेटू डायरेक्ट बाहेर. हो ना, बसल बरोबर, बघ इथं बसून हो ना बरोबर. खांदा दुखा लागला तर मला सांग. खांदा दुखा लागला ना तुम्हाला सांग. बघ बस होईल बसायला, काय नाही. याच्यातून जाईल काय? आपली राईडची सुरुवात झालेली आहे. आता इथून आपण डायरेक्टली जातो नालासोपारा फाटाला. नालासोपारा फाटावरून नंतर वैजेश्वरी. बसायला मिळते बरोबर, बसायला मिळते बरोबर. नालासोपारा आमचा एक मित्र आम्हाला पुढे भेटणार आहे. आता ऊन पडेल आहे. रस्ता खराब आहे ना, त्यामुळे स्लो स्लो जायला लागतंय. वातावरण मस्त थंड झालेलं आहे. क्लायमेट तुला बोलत नाही का, घाबरू नको. वातावरण मस्त थंड आहे. हे पूर्ण गाव एरिया इकडे. हा रोड ॲक्च्युली अंबाडीवरून निघतो. अंबाडी टू कसारा घाट शॉर्टकट रस्ता आहे. मला ॲक्च्युली गावची मजा घ्यायची असेल तर तुम्ही या रोडने येऊ शकता तुम्ही आरामात. ते गाडी तुम्हाला जास्त तर पळवायला भेटणार नाही, गाडी थोडं तुम्हाला स्लो ठेवावं लागेल. पण नाही यार, तुझ्या किलोमीटर खूप जास्त दाखवतो तुझ्यामध्ये. मगाशी कमी होते, मगाशी टाइम पण कमी सांगितलं होता. इथं आहे ना स्वामी समर्थ मठ. दोन्ही साईडला शेती आहेत, त्यामधून रस्ता चालला आहे. त्यामुळे थंड असं जाणवतो इथे. लास्ट टाइम मी इथे पडलो होतो पद्या, इथेच पडलो होतो. अगं कत्र ते खूप उंच आहेत ना हे, आणि पुढे तेवढा तर ट्रक आला एकदम पुढे एकदम. तर गाडी झाली बॅलन्स त्या ह्याच्यावरती आणि दिली खाली ओढू. आता आम्ही कसारा घाटला पोचलो आहे. आम्ही आता तिथे थोडं नाश्ता पाणी करायला थांबलो आहे. चाय पाणी करून पुढे निघू पडतो बरोबर. तर अजून 1.5-2 तास लागतील आम्हाला जायला. क्लायमेट खूपच चांगलं आहे बघा असाल तर. कसारा घाट आहे आपला. ब्रेकफास्टमध्ये आम्ही मेंदूवडा, पोहे आणि वडापाव घेतलं होते. त्यामध्ये चाय पण आहे बरोबर. इथून आता आम्ही त्र्यंबकेश्वरला चाललो आहे. त्र्यंबकेश्वर झाल्यानंतर आम्ही स्वामी समर्थांच्या मठात जाणार आहे. पूर्ण काढला का? हो. ते व्हिडिओ काढलाय.
नाही काढले. दुखला सर्व, दुखा लागला सर्व. इकडूनच जास्त टर्न टर्न आहेत ना, म्हणून कंटा येतो. आपण तिकडून गेलो असतो ना, आता हायवे वर ना पंचवटी वगैरे तिकडून फिरून यायला लागतं. हा पण मला कन्फर्म करायचं, मी कोटक मध्ये विचारलं, पण कोटक वाला मला बोलला मी करून देतो कारण मी हा. आता आम्ही पोहोचलो स्वामी समर्थांच्या केंद्राकडे. नवीन वर्षाची सुरुवात आम्ही स्वामी समर्थांच्या आशीर्वादन घेतो आहे. आज तुमचा कॅमेरा घेऊन जा मिळेल तर तुम्हाला पुढचं जे जग आहे ते मी पुढे दाखवेल तुम्हाला लवकरच. खूप मोठा परिसर आहे इकडचा. हातून बॅग ठेवायला लागेल काय? नाही, बॅग घेऊन जाऊ शकतात. भरपूर मोठं आहे आतमध्ये फिरायला. आणि मोबाईल? मोबाईल इकडे स्वामींच्या मठात घेऊन जायला आलोड आहे तेव्हा आम्हाला आलोड. ओके. 11 ते 3 वाजेपर्यंत जेवायला भेटू शकतं ना? झाला मग जेवणच जावे मग न बदण्या इकडचं लोक जेवायला हे करतात. आईला फोन कर. आत्मा आला तेव्हाच केला. कुठे जा तू तुझा
कसला स्मेल येतो पार्किंग तिकडे आहे केली व्हिडिओ आता एंडचा टायमिंग झाला आहे, कारण अंधार झाल्यामुळे जा पुढचं असं काही दिसत नाही, त्यामुळे आता पुढे व्हिडिओ मी बनवत नाही. जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असाल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्रांबरोबर. यापुढे पण नवीन नवीन व्हिडिओ येत असतील त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या चॅनलवर नवीन असाल तर नोटिफिकेशन बेलला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओजचे नोटिफिकेशन पहिला येत जाईल. भेटू कुठे नवीन राईडला, तो व्हिडिओ मी एंड करतो इथेच.